नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर. माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. अल रिझवान शाळेच्या संस्थालक चालकाचा बनावटपणा उघड. इमारत भाडे घेत करतायत मालमत्ता कर माफीची मागणी. बातमी आहे नांदेडवरून. अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शाळा चालवित असल्याचे कारण पुढे करून महापालिकेच्या 3 लाखांच्या मालमत्ता करापासून माफी मिळवण्याचा प्रयत्न चैतन्यनगर येथील अल रिझवान या इंग्रजी शाळेकडून सुरू आहे. प्रत्यक्षात एकाच इमारतीत सुरू असलेल्या प्राथमिक, उच्च आणि ज्युनियर कॉलेजचे वेगवेगळे इमारत भाडे स्वतः संचालक घेत असतात, तर दुसरीकडे UKG साठी तब्बल 41,000 रुपयांची भरमसाठ फीसुद्धा आकारणी करण्यात येते. अशा प्रकारे शिक्षण विभागाच्या डोळ्यात साप धुळफेक करण्यात येत आहे. अल रिझवान शाळेकडे महापालिकेचा 3,18,000 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. हा कर माफ करण्यासाठी शाळेने थेट न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यांनी या शाळेत स्लम एरिया आणि दारिद्र्य रेषेखालील मुलांना प्रतिज्ञापत्र दिले होते. प्रत्यक्षात या शाळेत दारिद्र्य रेषेखालील आणि स्लम एरियातील किती मुलांना मोफत प्रवेश देण्यात आले याची तपासणी शिक्षण विभागाने करणे गरजेचे आहे. एकीकडे महापालिकेचा करमाफीसाठी प्रयत्न होत असताना संस्थाचालक मात्र दरवर्षी इमारतीचे 1,00,000 रुपयांचे भाडे वसूल करीत आहेत. त्यात प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या नावाने इमारत भाड्याचा समावेश आहे. त्याचबरोबर खेळाच्या मैदानाच्या नावेही 2 लाखांवर भाडे वसूल केले आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह. आज आपण आलेले आहे चेतननगर या ठिकाणी अल रिझवान हा महाविद्यालयाकडे. या अल रिझवान महाविद्यालयाने अनेक लोकांना कशा पद्धतीने फसवणूक केलेला आहे. आज आपण हा लोकमत पेपरमध्ये आलेला आहे. लोकमत पेपरच्या हा बातमी अशी पद्धतीने आलेली आहे की अल रिझवान हा शाळेमध्ये गोरगरिबांना शिक्षण दिले जातात असं म्हणून हा लोक शासनाची लूट करत आहे आणि गोरगरीब लोकांना इथं मुफ्त शिक्षण दिले जातात आणि जे ह्या शाळाचा 3 लाख कर आहे ते माफ करा म्हणून कोर्टात गेलेले आहे अल रिझवान शाळेवाले. आणि लोकांचे अनेक असे पावते आहेत ज्याचे 40,000, 30,000, 50,000 अशा फीस आकारले जातात. हे अशा पद्धतीने इथं मनमानी आहेत. शासनाची दिशाभूल करून गोरगरिबांना इथं मुफ्त शिक्षण दिले जातात म्हणून हे मोठी बाब आहे. आणि याचे पावतीसुद्धा आहेत ज्याचे लोकांपासून 40,000, 30,000 रुपये फीज घेतले जातात. दारिद्र्य रेषाखालील लोकांना आम्ही शिक्षण देतो म्हणून हा फसवणूक केल्याचं दिसून येत आहे. आज आपण पाहणार आहे की नांदेडमध्ये अशा पद्धतीने इथं प्रकार सुरू आहे आणि ह्या शाळेच्या ज्या पद्धतीने कर माफ करा म्हणून ज्या कोर्टात गेलेल्या आहेत याच्यावर कारवाई होणार का हे पाहण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात हा अल रिझवान ज्युनियर कॉलेज आणि शाळा महाविद्यालय आहे. या ठिकाणी हा भाड्याची इमारत आहे असं बोलले जात आहे. याचा भाडा ज्या टॅक्स आलेला आहे कर आलेला आहे हा कर माफ करा म्हणून अशी न्यायालयामार्फत मागणी केलेली आहे. आणि आपण पाहू शकतात हा इमारत आहे स्वतःची नसून हा भाड्याची आहे आणि याचा कर माफ करा म्हणून असा दिलेला आहे. अनेक लोकांचे ह्याचे तक्रार आहे की 30,000, 40,000 रुपये फीस आकारले जातात आणि इथं ह्याची शाळेची कॉलेजची मनमानीसुद्धा आपण ऐकलेली आहे, परंतु ह्याच्यावर कारवाई कशा पद्धतीने होत नाही आणि इथं खरोखरच दारिद्र्यरेषाखालील गोरगरीब शिक्षण घेतात का हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. याची चौकशी होणार आहे आणि याच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही राजकारण नेते मंडळी आहेत याच्या माध्यमातून त्यांना सहकार्य घेऊन हे शासनाची लूट करत आहे. काही राजकारण माजी आमदार, माजी शिक्षण मंत्री असे पुढाकार्यांचा हा माणूस आहे असंही बोललं जात आहे. नांदेडहून मी शेख या माझा महाराष्ट्र.